जिले के दो लोकसभा सीट पे 11 अप्रैल को होने वाले चुनावी रन में कुल 40 उम्मीदवार मैदान में उतरे हैं। इसमें नागपुर लोकसभा सीट से 30 और रामटेक सीट से 16 उम्मीदवारों का समावेश है। जिले के दो लोकसभा सीट में 11 अप्रैल को होने वाले चुनावी रन में कुल 40 उम्मीदवार मैदान में उतरे हैं। इसमें नागपुर लोक सीट से 30 और रामटेक सीट से 16 उम्मीदवारों का समावेश है। प्रेस परिषद में जिलाधिकारी अश्विन मुद्गल ने बताया कि नामांकन वापसी के अंतिम दिन नागपुर लोक सीट से 3 और रामटेक लोक सीट से 5 उम्मीदवारों ने अपने नाम वापस लिए, जिसके बाद नागपुर से 30 व रामटेक से 16 उम्मीदवार शेष है। त्यामुळे रामटेक लोकसभा मतदार संघामध्ये एकूण उम्मेदवार जे कंटेस्टिंग कैंडिडेट आहे त्यांची संख्या 16 आहे आज रोजी। सो नागपूरमध्ये 30 आणि रामटेकमध्ये 16 असे उम्मीदवार फाइनली कंटेस्टिंग जो इलेक्शन कंटेस्ट करतील। 16 उम्मेदवार आणि 30 उमेदवारांसाठी दोन्ही ठिकाणी मतलब नागपूर आणि रामटेक या दोन्ही ठिकाणी आपल्याला दोन बॅलेट युनिट लागणार आहेत। एक बॅलेट युनिटमध्ये 15 उमेदवार आणि एक नोटा असे 16 कॉलम आहेत। त्यामुळे रामटेकमध्ये जरी 16 उमेदवार असले तरी एक जो नोटा आहे त्याला अकोमोडेट करण्यासाठी दुसरी बॅलेट युनिट लागणार आहे आणि नागपूरमध्ये तर 30 आहेत तर दोन बॅलेट युनिट आपल्याला लागणार आहे। या व्यतिरिक्त जो आपले दोन्ही मतदारसंघ आहेत नागपूर आणि रामटेक याच्यामध्ये इलेक्शनची जी प्रक्रिया आहे त्याच्यावरती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी आणि ऑब्झर्वर म्हणून त्यांनी काही अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। याच्यामध्ये एक्सपेंडिचर जो खर्च विषयक निवडणुकीशी विषयक खर्च आहे त्याची त्या बाबीची ऑब्झर्व करण्यासाठी रामटेकसाठी 1 आणि नागपूरसाठी 1 असे दोन एक्सपेंडिचर ऑब्झर्वर नियुक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केलेले आहेत। हे दोन्ही अधिकारी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे अधिकारी आहेत आणि ते 18 तारखेला नागपूरमध्ये रुजू झालेले आहेत। उन्होंने बताया कि नागपुर के लिए 39 ने नामांकन भरा था, जिसमें से 6 स्क्रूटनी में रद्द हो गए थे और 3 ने नाम वापस ले लिया। वहीं रामटेक सीट के लिए कुल 24 उम्मीदवारों के नामांकन आए थे, जिसमें से 3 रद्द हुए, वहीं 5 ने अपने नाम वापस लिए। मुद्गल ने बताया कि चूंकि एक बैलेट यूनिट में 15 उम्मीदवारों के नाम आते हैं, इसलिए दोनों सीटों के लिए प्रत्येक मतदान केंद्र में 2-2 बैलेट यूनिट लगेंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट। आज जो विड्रॉवल आहे विड्रॉवलच्या नंतर सिम्बॉल अलॉटमेंटची जी प्रक्रिया आहे ते सिम्बॉल अलॉटमेंटची प्रक्रिया आम्ही नागपूरमध्ये आणि रामटेकमध्ये दोन्ही ठिकाणी करण्यात आलेली आहे। उमेदवारांना जो मान्यताप्राप्त दल जे आहेत मान्यताप्राप्त पक्ष जे आहेत त्यांना त्यांच्यासाठी राखीव असलेले जे निवडणूक चिन्ह आहे ते देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे जे अमान्यता प्राप्त पक्ष आहेत परंतु त्यांच्यासाठी जे राखीव चिन्ह असतील ते त्यांना देण्यात आलेले आहेत आणि बाकी उमेदवारांना त्यांचे चॉईस जो त्यांनी त्यांचे नॉमिनेशन पेपरमध्ये सिम्बॉल्सची जे चॉईस दिली होती त्याप्रमाणे आम्ही वाटप करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच अंशी त्याच पद्धतीने सिम्बॉल अलॉटमेंट झालेला आहे।